लंकेतून आल्यासारखं वाटलं. कारण मारोटी राजा ज्यावेळेस लंकेला गेली ना मारोटी राजा त्यावेळेस उड्डाण केला. आज लंकेतून उड्डाण करणार नमस्कार. सारिकाज रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे रामनवमी, त्यानिमित्त आमच्या गावामध्ये पालखी निघणार आहे आणि रात्री भारोड असणार आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. रामचंद्र भगवान की श्रीरामचंद्र भगवान की. घेऊन
अहो बा म्हणतात त्या काय झालं काय नक्की तुम्हाला असं वाकडे तिकडे होऊन आले थंडा पिलं बरं गर्दी होत आहे ना ब्राह्मण तात्याला पण आपलं जांभळाची वगैरे पिली का काय जांभळच नाही आपल्या इकडे जांभळाची पिली नाही ना हा 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 जिरा सोडा पिला ब्राह्मण तात्याने गर्मीचे दिवस आहेत ब्राह्मण तात्या आपल्याकडे गणपती बाप्पा आलेले आणि त्यांचे पूजन करण्यासाठी तुम्हाला आपल्या या वारकरी ग्रामस्थाने आमंत्रण केलेलं आहे आणि वारकरी ग्रामस्थाने आमंत्रण करत असताना तुम्हाला का निवडलं तर त्याच एकमेव कारण वेद संपन्न ब्राह्मण तुम्ही आहात तुम्हाला एक असं मंत्र तुमच्या मुखातून आम्हाला ऐकायचं आहे ब्राह्मण तात्या एक मंत्र तुमच्या मुखातून ऐकायचं आहे मंत्र बोलून दाखवा वैकुंठाला वगैरे चालले काय वैकुंठाचं मंत्र आहे का ओ ब्राह्मण तात्या अहो ब्राह्मण तात्या ब्राह्मण तात्यांनी खूप विधी करून आलेले आहेत तुम्हाला लग्न वगैरे होते काय तिकडे रस्त्यामध्ये वरातीला काय ब्राह्मण तात्यांचं काम आहे हो वरातीला अरे बापरे लग्नाला येते ब्राह्मण तात्या पण ती मालतीमध्ये मध्ये त्यांना रस्त्यामध्ये वरात भेटली बरं ठीक आहे वरात भेटली ती सर्व कार्यक्रम तुम्ही आटपून वारदोली गावामध्ये गणपती बाप्पांचं पूजन करण्यासाठी आलेले आहात परंतु गणपती बाप्पांचं पूजन करण्यासाठी या ग्रामस्थांच्या वतीने आपल्याला गावचे पाटील आहेत त्या पाटलाला बोलवावं लागेल तर त्या पाटलाला आपल्याला बोलवावं लागेल कारण पाटलाचा अधिकार आहे गावचे पाटील आहेत म्हणून पाटलाला आपण बोलवूया अहो पाटील लवकर या लवकर पाटील जरा घाईवर झाले पाटील वाड्यावर होते का तुम्ही अरे बापरे ठीक आहे पाटील अरे पाटील आपल्या या गावामध्ये राम जन्मोत्सवानिमित्तानं गणपती बाप्पा आलेले आहेत कशा करता गावातील सर्व ग्रामस्थांनी राम जन्मोत्सव कशा प्रकारे साजरा केलेला आहे ते पाहण्याकरता आलेले आहेत परंतु आपल्या ग्रामस्थांच्या वतीने त्या गणपती बाप्पाचं पूजन व्हायला हवंय म्हणून तुमच्या हस्ते पूजन करायचं आहे पण ब्राह्मण तात्यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला सौभाग्यवती आहे का तुमचं लग्न झालेलं आहे का 5 वर्षापूर्वी लग्न तुझं किती वय आहे पाटील तुमचं वय तरी किती आहे 12 पाटलांचं वय 12 आहे त्याचं एकमेव कारण आहे की मागच्या काळामध्ये लहानपणे पाळण्यामध्ये लग्न झालेलं आहे पाटलांचं असो पाटील खूप सुंदर असं तुमचं लवकर लग्न झालेलं आहे परंतु तुमच्या पत्नीचं नाव काय आहे अरे बाबा सुंदरा नाव आहे सुंदरा Oh, my God.
तुम्हाला माहिती आहे का, प्रबळगडाच्या पायथ्याशी महाराजांची संस्था आहे आणि त्या संस्थेमध्ये फक्त आणि मृदुंग शिकण्यासाठी जवळजवळ 800 वर्ष झाले. हे मृदुंग म्हणजे कारण हे त्रिकाल ज्ञानी आहेत, जसे ऋषी झाले 1000 वर्ष, ते ऋषींचे हे पुत्र आहेत, महाऋषी आहेत ते आणि मृदुंग म्हणजे आहेत. आता त्यांच्याकडे असणारे बोल, त्यांच्याकडे असणारे बोल ते पखवाजाच्या साह्याने आपल्याला ते बोलून दाखवतील. अहो पखवाज वादक, अहो पखवाज वादक, तुम्हाला बोल येतात का? बोल जरा बोलून दाखवाला काय वाजवणार आहे तुम्ही? आरतीसाठी बोल कोणता आहे? आरती वाजवण्यासाठी पहा पहा सर्व शिकलेले आहेत. धिंदादा कधी पण खा, कधी पण जा. धिंदादा चपात्या खा, भाकरी खा, कधी पण जा. आता दुसरे पखवाज वादक आहेत, 5:30 वाजता उठतात आणि पुन्हा सकाळी 12 वाजेपर्यंत बिना भाकरी खातात, पखवाज वाजवतात. त्यांचे शरीर बघा ना, वाजवून वाजवून ही हाडाची काड झाली, परंतु त्यांच्या पखवाजाच्या बोलातून असे शब्द प्रगट निघतात की असे बोल त्यांच्या त्या पखवाजाला निघतात. तुम्हाला पखवाजाचे बोल वाजवता येतात तर बोलून दाखवा पहिल्यांदा. अरे बाबा बाबा, येतात गुरुचे शिष्य दिसतात. फक्त दोनच बोल दिलेले आहेत, तुम्हाला दुसरे बोल दिले नाही काय गुरुने? दुसरे बोल बोलून दाखवा, बोलून दाखवा दुसरे बोल. दागिनता हागीत घेऊन आलाय ना? ठीक आहे, सुंदर असं बोल तुमच्या पखवाजाच्या बोलातून वाजून दाखवा. पखवाजामधून चांगले मृदुंग म्हणे आणलेले आहेत. त्या गणपती बाप्पाला खूप उशीर झालेला आहे. वास्तविक पाहता या राम मंदिरातून गणपती बाप्पाला या जगाचा विचार करण्यासाठी पुन्हा वरतीच्या मार्गाला जायचं आहे. म्हणून आपण पूजा करूया. ब्राह्मण दात्या पूजा करत असताना अगोदर अचमन करायचं असेल, परंतु तुम्ही त्यांना अचमन सुद्धा सांगितलं नाही. काय अचमन करायचं असतं ते जरा तुम्ही सांगा. डोळ्यातून पाणी काढायचंय की पाण्यातून डोळे काढायचे आहेत ते सांगा जरा. ब्राह्मण दात्या पाटलांच्या हातावर पाणी द्या. ब्राह्मण दात्या इकडे वाकवू नका प्रभू. नेत्राचे पाणी डोळ्याला लावा. पुष्टम फलम मदपयामि. आचमन करा दादा, ते आचमन करा, तुम्ही पण आचमन करा. तुम्ही नका लावू पण. Thank you.
भक्तांचे आई बाबा शंकर भगवान शंकर आणि पार्वती माता. ज्यावेळेस भगवान शंकर आणि पार्वती मातेचा विवाह झाला ना, तर भगवान शंकर कुठे राहतात? स्मशानामध्ये. ते त्यांचं रूप पाहिलं. भगवान शंकराचं अक्राळ विक्राळ असेल ते स्मशानामध्ये राहतात. काय राहतात माहिती आहेत का? ते भगवान शंकर म्हणतात गावातल्या भूतांपेक्षा. बघा, गावातल्या भूतांपेक्षा स्मशानातली भूत चांगली आहेत. म्हणून भगवान शंकराचं राहणं कुठं आहे? स्मशानामध्ये. स्मशानामध्ये. परंतु भगवान शंकरांच्या असणाऱ्या पार्वती माता, ज्यावेळेस पार्वती माता म्हणजे सती गेल्या, त्यावेळेस भगवान शंकरांना आमंत्रण केलं नव्हतं. त्यावेळेस भगवान शंकरांचं झालेला अपमान त्या पार्वती मातेला सहन झालं नाही. म्हणून आपल्या असणाऱ्या वडिलांनी केलेलं यज्ञ कुंडामध्ये भगवान शंकरासाठी सतीच गेल्या पार्वती माता. म्हणून भगवान शंकराचे अर्धांगणी आणि पार्वती माता. सांगितलं पार्वती मातेने, ज्या ज्या वेळेस तुम्ही जे जे अवतार घ्याल त्या वेळेस मी देखील तुमच्या सोबत येईन. म्हणून ज्यावेळेस पार्वती रायाला अवतार घ्यायचं ठरवलं, त्यावेळेस पार्वती माता शेपटी जी आहे ती पार्वती माता म्हणून भगवान मारुती रायांच्या सोबतच आहे. जरी आपण म्हणतो की भगवान मारुती राया हे काय आहेत, काय आहेत? ब्रह्मचारी आहेत. आपण म्हणतो ना महारुद्र अवतार. म्हणून त्या मारुती रायांच्या सोबत आज त्या गायत मारुती माता आहेत. भगवान शंकर आपल्या गावामध्ये आलेले आहेत. कशा करता? तर गणपती बाप्पा आलेले आहेत. कुठे गेले असतील? त्याला वाटलं वारगुती गावामध्ये राम उत्सव साजरा झालेला आहे, ते पाहण्याकरता गणपती बाप्पा गेले असतील. म्हणून भगवान शंकरांचं देखील आगमन झालं. आणि आगमन झालं नुसतं ते एकटेच नाही आले, धर्मपत्नी आली पार्वती माता. म्हणून भारुडाच्या माध्यमातून आपल्याला त्यांचं गुणगान गायचं आहे. म्हणून भारुडाच्या माध्यमातून आपण गुणगान चालू झाला भगवान शंकरांचं. बाय माझा भोळा ग, बाय माझा भोळा, बाय माझा, बाय माझा भोळा ग, बाय माझा भोळा, बाय माझा भोळा ग, बाय माझा पार्वती आदी माया सुंदरी, बैसुनी शंकराचे शेजारी विनवित सोडवणी कर. ऐकोणी बोले गिरिजा मी आहे तुमची आत्मजा, आपण पिता शंभुराजा माझे मायरा. बाई माझा भोला ग, भोला ग, भोला ग शंकर. मग बोल वीरभद्रा
नाते साचार ब्रह्म विष्णु त्री नयन एकोण होते तिघा जण एकोण होते तिघ जण एका जनार्दन शरण बाई माझा बोला ग बाई माझा बोला ग बोला ग बोला ग शंकर भगवान शंकराचं स्वागत देखील भगवंताला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे असे माधुबाबांचं देखील म्हणणं आहे. कारण कलियुगी उदार हरीच्या नामे म्हणून भगवंताचं ओम नम शिवाय ओम नम शिवाय त्यांची पूजा झालेली आहे. भगवंताची पूजा झालेली आहे. आता कृष्ण परमात्मा देहुडा चरणी वाजवित पावा. ही बासरी म्हणजे साधी सोपी नाही बासरी. या बासरीच्या साह्याने भक्तांना मोहित नव्हे तर गोपींना मोहित करण्याचं काम या बासरीने केलेलं आहे. वेणू वाजवित असं बासरी वाजवणारा श्रीकृष्ण परमात्मा हा श्रीकृष्ण परमात्मा आपल्या भेटीसाठी आलेला आहे. भेटीसाठी येत असताना तो एकटाच आला नाही. तो येत असताना एकटाच आला नाही कारण आपल्याला वाटत तो सवंगड्याशिवाय राहत नाही. आणि त्याचे सवंगडी कोण आहेत माहिती आहे का? कोण आहेत बोला, तुम्ही बोला. काही ठिकाणी काय उद्यम आहे कलाकारांना उत्कृष्ट वाढण्यासाठी त्यांना टाळ्यांचं देखील काय अपेक्षा असते म्हणून त्यांच्यासाठी जोरदार एकत्र आहे उद्या. धन्यवाद. आता जोरदार ठिकाणचं खेळ कारण भगवंत येऊन गेले. भगवंत
येऊन गेले सर्व देव परंतु भूताला आवाज बघा कसा भूताचा आवाज बघा आमोशाच्या दिवशी बाहेर निघायचं नाही कारण आमोशाच्या दिवशी काय असता तो या भूताने नक्की नरमणी घेतलेला दिसतो नरमणी नक्की घेतलेला दिसतो कारण हे देवाधिकांना पाण्यासाठी नाही देवाधिकांना पाण्यासाठी नाही देवाधिकांना कोरोनासाठी हा घेऊन आलेला आहे याचा अर्थ वाटतो राम तुका राम
साजरा होत असताना आपल्या वाघोली गावामध्ये जसा जल्लोष होत आहे तसा आज अयोध्यामध्ये अयोध्या ही आपल्या दिवाळीसाठी सजलेली आहे. त्या अयोध्येमध्ये फक्त श्री राम प्रभूंचं नाम घोष घरोघरामध्ये हे एकच उदाहरण काय तर भगवान श्री प्रभू रामचंद्राचं नामचिंतन त्या ठिकाणी संपन्न होत आहे किंवा नाही लंकेतून आल्यासारखं वाटलं. अरे मारुती राजा ज्यावेळेस लंकेला गेली ना मारुती राजा त्यावेळेस उड्डाण गेला आज मंदिरातून उड्डाण करून आलेली आहे हेच मारुती राजा. असो या ठिकाणी प्रभू श्री रामचंद्र आणि त्यांच्या समावेश असणारे भगवान लक्ष्मण म्हणजे शेषाचा अवतार हे देखील समवेत पत्नी एक वचनी एक पत्नी एक वाणी असणारे श्री राम प्रभू परमात्मा आणि त्या मारुती रायाने अहोरात्र श्री राम प्रभूंची सेवा केली. आपल्याला पाहिलं पाहिजे वाटतं की रामायणामध्ये मारुती आणि लक्ष्मण प्रभू आणि मारुती रायाचं देखील आगमन झालेलं आहे. कायमच्या नगरामध्ये या देवाधिकांचं स्वागत करूया आणि त्यांचं दर्शन घेऊया कारण आपण जो जन्मोत्सव साजरा केलेला आहे तर त्या जन्मोत्सवानिमित्त आपल्याला राम आपल्याला लक्ष्मण आपल्याला मारुती राया जर आपण हे जर भारुडाच्या माध्यमातून हे पात्र जर काढले नसते तर त्या भारुडाला देखील अर्थ राहिला नसता. कारण म्हणतात ना कीर्तन आहे तेराव्याचं आणि किंवा सत्य शंकराचा दाता नारायण या अभंगावर कीर्तन करतो हे कुठेतरी म्हणून नाथराईने भारुडाच्या माध्यमातून काय केलं या जगताची जागृती करण्याकरता काय केलं भारुड केलं Oh.